सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना विभागातील सर्व ज्येष्ठ लहान थोर मोठ्यांना खूप खूप गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देते आणि गणरायापुढे परत प्रार्थना करते की जे मागे दोन वर्षा अगोदर जे संकट खूप महामारीचं पूर्ण म्हणजे भारतावर नाही महाराष्ट्रावर नाही तर सर्व जगावर होतं कोरोनासारखं संकट, तर ते आता परत कुठलंही संकट येऊ देऊ नको, कुठलाच आजार किंवा अजून कुठलीही आपत्ती नको, कारण की जी परिस्थिती आता सगळेजण त्या दोन वर्षाच्या काळातून सावरले आहेत, ज्यांचं काही गेलं आहे त्याच्यातूनही ते लोकं सावरले आहेत, ज्यांचं आर्थिक असू दे परत पुन्हा सामाजिक परिस्थितीत असू दे किंवा ज्यांच्या घरातलं कोणी व्यक्ती गेलं आहे व्यक्तिशः नुकसान झालं आहे, तर प्रत्येकाने आता थोडंसं सावरण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता देवा गणपती बाप्पा तू विघ्नहर्ता आहे आणि तू सर्वांना सुखी ठेव ही एक मी प्रार्थना केलेली आहे. माझ्याकडे जो 2012 गणपतीची स्थापना आम्ही करीत आहोत आणि मोठ्या संख्येने इथे सर्व भाविक अगदी श्रद्धेने येतात. काही काही जण म्हणतात की तुमच्याकडचा गणपती हा नवसाला पावतो आणि त्या पद्धतीने नागरिक कोणीही वाट बघत नाही की बोलवलं पाहिजे किंवा काय म्हणून, तर सगळेजण येतात खूप भक्तिभावाने सगळे होते. आज आमच्याकडे जम्मू काश्मीरच्या मॅडम ज्या महाराजांचे वंशज आहेत तिथल्या आणि त्या आमच्याकडे आल्यात, आमचं खरंच खूप मोठं सौभाग्य म्हणायला पाहिजे. आमच्या एका हाकेला मॅडमने लगेच आल्यात आणि त्यांनी येऊन इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, गणपतीपुढे साकडं घातलं की महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर काही वेगळा नाही आहे, जसं जम्मू काश्मीर आमच्यासाठी आहे महाराजांसाठी आहे तसंच महाराष्ट्राची पण एक इतिहास आहे आणि छत्रपती महाराज जे आपलं महाराष्ट्राचं वैभव आहे ते आमचं वैभव आहे, अशा पद्धतीने त्यांनी जे खूप मोठ्या मनाने आज बोलल्यात, तर खरोखर मॅडम आम्ही आपले खूप आभार मानते आणि असून पुढे असंच जीवनात सर्व नागरिकांना भरभराटी येऊ दे, परत पुन्हा सुखाचा काळ येऊ दे, बेरोजगारांना नोकरी मिळू दे आणि जे संकट आहे म्हणजे दुष्काळ तर आहे, पावसाळी दुष्काळ म्हणजे पावसाचा दुष्काळ असू दे किंवा आता जे महागाई वाढलेली आहे तर ही महागाई लवकरात लवकर कमी होऊ दे आणि नागरिकांना सुखसमृद्धीने आणि भरभराटीने आणि निरोगीमय जीवन जगू दे अशी मी गणरायापुढे प्रार्थना केली आहे. आणि त्याप्रमाणे गणराय मला असं वाटतं नक्कीच आपल्या सर्व नागरिकांच्या हाकेला साथ देईल आणि इथून पुढे निर्विघ्नपणे आपला सगळा प्रवास सुखाचा होईल आणि सर्वांना मी खूप खूप गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा देते. की बात है कि डुगर देश की मैं बेटी आज यहाँ मुंबई जैसे शहर में गणपति महोत्सव में अंजलि मैम का पहले तो मैं हार्दिक शुभकामना और मैं शुक्रिया अदा करना चाहूँगी कि आपने मुझे यहाँ बुला के जो सत्कार दिया वो मैं कभी नहीं भूल सकती हूँ और मैं पूरे जम्मू कश्मीर के डुगर देश के वासियों की तरफ से आपको ढेर सारी शुभकामनाएं देती हूं और मैं आशा करती हूं गणपति बप्पा हमेशा इनके घर पे बरकत दे और इनको वो ऊंचाइयों पे पहुंचा दे जो इन्होंने कभी किसी चीज़ की इच्छा की होगी. और एक बार फिर से मैं यही बोलना चाहूँगी कि हम सब एक हैं और हम सब हिंदुस्तानी हैं. आज डुग्गर देश आपका है और महाराष्ट्र हमारा है. बताना चाहूँगी हमारे महाराजा जी ने जब वनवास लिया था, जम्मू कश्मीर छोड़ा था, तो वो मुंबई में ही आके बस गए थे. तो कौन कहता है कि जम्मू कश्मीर अलग है, जम्मू कश्मीर एक है, क्योंकि महाराजा जी आपके हैं और छत्रपति महाराज जी हमारे हैं. तो हम सब मिलके यही प्रार्थना करेंगे कि आगे आने वाली कठिनाइयां हमेशा हमेशा के लिए दूर हो जाए और अंजलि मैम ऐसे ही हंसती मुस्कराती हमेशा दिखे और जम्मू कश्मीर में आपका बहुत स्वागत है. थैंक यू. चतुर्थी निमित्त सगळ्या नागरिकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.